आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जनतेसाठी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी पालिका कटिबद्ध मुख्य अधिकारी टीना गवळी रोग इतर आजारांवर व्यापक बैठक गैबी उरुस व दिवाळी हे दोन्ही उरुस एकत्र होत आहेत या काळात साथीचा रोग व अन्य आजार पसरू नयेत यासाठी कागल नगरपालिका सेवेत तत्पर आहे कागल शहरातील डॉक्टर पत्रकार यांच्याकडून येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करून जनतेसाठी तात्काळ आरोग्यसेवा पुरवण्यासाठी कागल नगरपालिका कटिबद्ध आहे असे उद्गार मुख्याधिकारी टीना गवळी यांनी कागल येथे काढले आहेत कागल नगरपालिकेच्या वतीनं साथीचे रोग तसेच स्वाईन फ्लू आणि इतर आजारांबाबत उपाययोजना आखण्यासाठी व्यापक बैठक शाहू नगर वाचनालयात बोलवण्यात आली होती बैठकीस शहरातील सर्व डॉक्टर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर तुषार भोसले ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता पाटील आदी प्रमुख उपस्थित होते अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ मानिक माणी या होत्या डॉक्टर सुनीता पाटील म्हणाल्या स्वाइन फ्लू हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे यासाठी रुग्णांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार करावेत परिसर स्वच्छता कापूर निरगिरी निलगिरी तेल आदी घरगुती उपाय करून वेळीच आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं कागल तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर तुषार भोसले म्हणाले उरुस काळात वैद्यकीय बूथ निर्माण करावा त्यासाठी खाजगी डॉक्टर चोवीस तास सेवा देतील अशी ग्वाही दिली उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर डॉक्टर जवळकर आरोग्य पर्यवेक्षक जे एम खोत यांनी आजार व त्यावरील उपाय यावर आपले मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविकात आरोग्य अधिकारी नितीन कांबळे म्हणाले पालिकेच्या वतीनं शहरात चोवीस तास वैद्यकीय कक्ष सुरू करणार आहोत निलगिरी तेलाची जागोजागी फवारणी करण्याचा मनोदय आहे मुख्याधिकारी टीना गवळी या प्रभागवार फिरून सर्वे करणार आहेत उरुस काळात पालिकेस जनतेने सहकार्य करावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं बैठकीस नगरसेविका दीपाली भुरले माधवी मोरबाळे नगरसेवक सौरभ पाटील विवेक लोटे रमेश माळी डॉक्टर सचिन तोडकर डॉक्टर मुकुंद सादिगले डॉक्टर झुंजार घाटगे डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर मगदूम आदींसह शहरातील सर्व डॉक्टर्स नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते महान कार्यानिवसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर